एक गोष्ट सादर करणार आहेत. या गोष्टीचे नाव आहे आळशी पोपट. चला मग बघूया या आळशी पोपटांची ही गोष्ट. आळशी पोपट. एका घनदाट जंगलात एका पिंपळाच्या झाडावर पोपटांचा थवा राहत होता. शिकारी कधी पोपट पकडायचा तर कधी त्यांची पिल्ल घेऊन जायचा. त्यामुळे एक दिवस त्या सर्वांनी दुसऱ्या जागी जाण्याचा निर्णय घेतला. खूप दूरवर त्यांनी एक ताडाचं झाड शोधून काढलं. ते झाड खूप उंच होतं, त्यामुळे शिकाऱ्याला चढणं खूप कठीण होतं. हव्याच्या नेत्याने सगळ्या पोपटांना घरटी बनवण्यास सांगितलं. सगळे पोपट नवीन जागा बघून खूप खुश होते आणि मोठ्या खुशीने गाणी गात होते. पण त्यांचा नेता मात्र सावध होता. तो अजूनही नवीन जागेची तपासणी करीत होता. अचानक त्याने त्या झाडाजवळ एक लहान वेल पाहिली. त्याने सगळ्या पोपटांना खाली बोलावलं. लवकर खाली या, या झाडाजवळची ही छोटी वेल आत्ताच्या आत्ता काढावी लागेल. सगळे पोपट आपापल्या घरट्यांमध्ये आराम करत होते. त्यांनी आपल्या घरट्यांमधूनच खाली उगवलेल्या वेलीकडे पाहिलं आणि ते नेत्याला बोलू लागले. सरदार, तुम्ही व्यर्थ चिंता करीत आहात. ही छोटीशी वेल आपला काय बिघडवणार? नेता ती वेल काढून टाकण्याची आवश्यकता सगळ्यांना समजवायला लागला. आज ही वेल नाजूक आहे, हिला काढून टाकणे सोपे आहे. पण नेहमीच ती एवढी छोटीशी राहणार नाही. थोड्याच दिवसानंतर ती वाढून जाडी आणि मजबूत दोरी सारखी बनेल. ती वेल वाढून पुढे शिकाऱ्यांचे झाडावर चढण्याचे साधन बनेल. मग ते सहज आपल्या घरट्यांपर्यंत पोहोचतील आणि मग अनर्थ होईल. म्हणून तिला आत्ताच काढून टाकायला हवे. सगळे पोपट आरामात आपापल्या घरट्यांमध्ये बसून राहिले. आपल्या करमणुकीमध्ये त्यांना कोणत्याच गोष्टीचा अडथळा नको होता. आपल्या नेत्याचं बोलणं ते रोज दुसऱ्या दिवसावर टाळत राहिले. टाळता टाळता पोपटांनी त्या वेलीला वाढू दिलं. काही दिवसांनंतर ती वेल वाढून मजबूत बनली. आता पोपटांनी त्या वेलीला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही. आणि एक दिवस जसं त्यांच्या नेत्याने सांगितलं होतं तसंच झालं. एकदा एक शिकारी तिकडे आला. त्याने ती मजबूत वेल बघितली आणि त्या वेलीच्या सहाय्याने तो सहज झाडावर चढला. सगळ्या पोपटांच्या डोळ्यासमोर त्याने घरट्यांमधून त्यांची पिल्लं काढली आणि घेऊन गेला. सगळे पोपट फक्त बघत राहण्याशिवाय काहीही करू शकले नाही. या घटनेनंतर सगळे पोपट ते झाड सोडून निघून गेले. आपल्या नेत्याचे समजावणे न मानल्याबद्दल त्यांना खूप पश्चाताप झाला. पण आता खूप उशीर झाला होता. लहान लहान गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक असतं.